कोल्हापूरचं आणि फुटबॉलचं हित जपणं गरजेचं आहे मात्र त्यासाठी सर्वसमावेशक आचारसंहिता तयार झाली पाहिजे प्रेक्षक खेळाडू पंच आणि संयोजक अशा सर्वांचंच हित साधलं गेलं तर सामन्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येईल पोलिसांना प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त देणं अशक्य आहे यापुढे फुटबॉल सामने घेताना आचारसंहितेचं काटेकोर पालन केलं आणि पोलीस बंदोबस्तासाठी शासकीय रक्कम भरली तरच संयोजकांनी सामने आयोजित करावेत अशी स्पष्ट भूमिका पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी घेतली के एस आणि फुटबॉल संघाचे प्रतिनिधी यांच्या बैठकीत पोलीस अधीक्षकांनी ठोस भूमिका घेऊन कोल्हापूरच्या फुटबॉलला शिस्त येण्यासाठी सकारात्मक पाऊल उचललंय कोल्हापूरचा फुटबॉल जगला पाहिजे या उद्देशानं आज पोलीस अधीक्षक कार्यालयात कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन फुटबॉल संघांचे प्रतिनिधी यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं फुटबॉल सीझन सुरू व्हावा यासाठी पोलीस दलानं परवानगी देण्याची मागणी अनेक संघांनी केली त्यावर पोलिसांनी भूमिका मांडली फुटबॉल सामन्यात हुल्लडबाजी दोन गटातील हाणामारी यामुळे सामान्य माणसांना त्रास होत असल्याचं पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितलं गेल्या फुटबॉल हंगामात सोळा गुन्हे दाखल झालेत संयोजक के एस ए संघाचे प्रतिनिधी खेळाडू पंच प्रेक्षक यांनी संयमाची भूमिका घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं ही बैठक सुरू असतानाच रमेश मोरे एचे अमर सासने माणिक मंडलिक आणि सतीश सूर्यवंशी यांच्यात तुथू मेमे झाली त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी स्पष्ट शब्दात पोलीस दलाची बाजू मांडली आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्या खेळाडूंवर कारवाई का झाली नाही पंचांना मार संयोजकांना प्रेक्षकांना शिविगाळ होत असेल तर त्या संघांवर बंदी का घातली नाही अशी त्यांनी विचारणा केली आचारसंहितेची प्रत सर्व संघांना द्यावी प्रेक्षकांना आनंदाने फुटबॉलचा खेळ पाहता यावा अशी पोलीस दलाची भूमिका आहे पोलिसांना प्रचंड काम आहे हुल्लडबाजी करून शिविगाळ करणाऱ्यांसाठी पोलिसांचा वेळ वाया का घालवावा अशी स्पष्ट विचारणा अभिनव देशमुख यांनी केली जोपर्यंत कोल्हापूरच्या फुटबॉल त्यामुळे योग्य आचारसंहितेनंतर आणि शासकीय रक्कम भरल्याखेरीज पोलीस बंदोबस्त देता येणार नाही असं पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलं संपूर्ण चर्चेनंतर असा निर्णय झालेला आहे की या बाबतीत अजून एकदा सर्व मंडळांनी एकत्र बसून या बाबतीमध्ये अजून चर्चा करणं आणि आचारसंहितेमध्ये जबाबदारी फिक्स करणं जो कोणी व्हायोलेशन करेल त्याची जबाबदारी निश्चित करणं अतिशय आवश्यक आहे अन्यथा ती आचारसंहिता कागदावरच राहते याबाबतीत खूप चांगली चर्चा झाली आणि त्याबाबतीत पुढचा चर्चेचा राऊंड हा के एस ए आणि अजून सर्व टीमचे जे, जे पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये पुन्हा अपेक्षित आहे आणि त्यानंतरच याबाबतीतला पुढील निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्याशी चर्चा करून केएसए संघाचे प्रतिनिधी यांनी पुढील बैठक ठरवावी असं शहर पोलीस उपाधीक्षक प्रेणा कट्टे यांनी सांगितलं बैठकीला अमर पाटील रोहन थोरात महेश शिंदे प्रमोद भोसले सतीश सूर्यवंशी त्रिवेंद्र नलवडे विशाल भोगम ओंकार काशीद आशिष पाटील नितीन सावंत पप्पू नलवडे यांच्यासह बारा फुटबॉल संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते